प्रेक्षकांनो, मी शैले ढोरे विदर्भ टीव्ही आणि लॉर्ड बुद्धाच्या ऑनलाईन चॅनलमध्ये संपूर्ण प्रेक्षकांचं स्वागत करतो. प्रेक्षकांनो, लॉकडाऊनच्या या काळामध्ये ज्या प्रकारे आज महाराष्ट्राची ज्या लॉकडाऊनची स्थिती आहे, त्या लॉकडाऊनच्या स्थितीमध्ये महाराष्ट्राचे माजी सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले आमच्या या आज सीधा प्रसारणात आमच्याबरोबर जुळलेले आहे. त्यांच्याशी आज प्रश्नाला काही प्रश्नाचे आज त्यांच्याशी या विशेष कार्यक्रमामध्ये त्यांच्याशी संवाद साधूया. तर थेट आज आमच्याबरोबर जुळलेले आहे पूर्व सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले. सर, स्वागत आहे आपलं विदर्भ टी व्ही आणि लॉर्ड बुद्धावर. हां, नमस्कार. जय भीम. आज ज्या प्रकारे लॉकडाऊनची परिस्थिती आहे, या लॉकडाऊनच्या परिस्थितीमध्ये ज्या प्रकारे सध्याची परिस्थितीबद्दल काय म्हणाल तुम्ही या? नक्कीच सध्याची जी परिस्थिती आहे आम्हा सगळ्यांसाठी अत्यंत कठीण अशी ही घडी आहे. कारण ही अख्खा जग या महामारीनं ग्रासलं आहे आणि सगळी लोकं घाबरलेली आहेत. परंतु या परिस्थितीचा सामना फार चांगल्यानं आपण सगळेजण करत आहोत. देशाचे पंतप्रधान, राज्यातील मुख्यमंत्री, सगळी मंडळी आणि सगळे पदाधिकारी अधिकारी या सगळ्या कामात लागलेले आहेत. अनेक NGO लागलेले आहेत. तर अशा या परिस्थितीमध्ये आपण सगळ्यांनी एकमेकाला सहकार्य करायचे आणि ध्येयानं आपण सगळ्यांनी घरी राहायचं आहे, सुरक्षित राहायचं आहे आणि कुठेही बाहेर न भटकता आपण घरी, कारण घर हे जास्त सुरक्षित आहे. तर त्या दृष्टीनं जे काही आपल्याला सूचना आहेत त्या सूचनांचं काटेकोरपणे पालन केलं पाहिजे असंच मला या ठिकाणी म्हणावंसं वाटते. जी सर, ज्या प्रकारे लॉकडाऊनच्या या काळामध्ये तुम्ही घरी घालवले आहे, कुटुंबाशी घालवले आहे, कसं काय आहे सर कुटुंबाशी घालवण्याचे हे जे आता कुटुंबाबरोबर आपण राहता, काय म्हणाल त्याबद्दल? नाही, नक्कीच आजच्या घडीला सगळी मंडळी आम्ही घरीच आहोत. मुलं आमची, मी आणि साधारणतः ज्या जास्त आम्ही भटका फिरावा लागत होता, आजच्या घडीला आम्ही सगळेजणं घरी आहे. घरून सगळी कामं आम्ही करतो. बाहेरची जी काही कामं असतील, लोकांशी बोलणं असेल, तर फोनवर आणि व्हिडिओ कॉन्फरन्सिंगनं हे सगळं सुरू असते. परंतु नक्कीच घरच्या लोकांसोबत राहण्यासाठी आम्हाला जास्त वेळ भेटतो आहे. आणि हे मला वाटते हे जे क्षण आहेत हे अत्यंत महत्त्वाचे आहेत आयुष्यातले आपल्या सगळ्यांच्या, की आपण घरच्या लोकांच्यासोबत जास्तीत जास्त वेळ राहतो. तसं मी पण आज माझ्या कुटुंबासोबत, फॅमिलीसोबत घरी घालवतो आहे. सर, ज्या प्रकारे आपण गोंदिया जिल्ह्यातले आमदार होते बऱ्याच 3 वेळा, तुमच्या जिल्ह्यामध्ये कशा प्रकारची कोरोनाच्या आता या संदर्भात काय चालू आहे सर गोंदिया जिल्ह्यामध्ये, आपल्या जिल्ह्यात? आम्ही गोंदिया जिल्ह्याचा पालकमंत्री पण होतो. गोंदिया जिल्ह्यात आजच्या घडीला कोरोनाचा एकही रुग्ण नाही आहे. आणि तिथं जेवढी लोकं क्वारंटाईन केली होती, एक सुरुवातीला पॉझिटिव्ह होता, आता 22 दिवसांपेक्षा जास्त दिवस झाले, त्याचा अहवाल आता निगेटिव्ह आलेला आहे. त्याच्यामुळे आजच्या घडीला गोंदिया जिल्ह्यामध्ये कुठंही एकही कोरोनाचा रुग्ण नाही आहे. तो जिल्हा जो आहे तो ग्रीन झोनमध्ये आहे. तरी पण जी काही इन्स्ट्रक्शन शासनाकडून आहेत ती सगळी इन्स्ट्रक्शन पाळण्याच्या सूचना आम्ही वेळोवेळी आमच्या कार्यकर्त्यांना, आम्ही सगळ्या लोकांना, जिल्ह्यातील सगळ्या लोकांना देतो आहे आणि त्यांच्याशी संवाद सातत्यानं आमचा सुरू असते. त्यामुळे आजच्या घडीला गोंदिया जिल्ह्याची परिस्थिती चांगली आहे. जी काही ठिकाणी क्वारंटाईन काही लोकांना इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन करण्यात येत आहे, जी बाहेरून आलेली आहेत, बाकी परिस्थिती चांगली आहे. सर, या काळामध्ये लॉकडाऊनच्या काळामध्ये आप ज्या प्रकारे घरचे गृहमंत्री राहतात, जसे आपल्या घरचे शारदाताई आहेत गृहमंत्री, आपण मदत करता सर त्या काही कामामध्ये त्यांना? नक्की, कधीकधी स्वतःची कामं करताना ह्या झालं की मग काम नक्की करतोच आम्ही मदत एक दुसऱ्याला. तशी आम्ही पूर्वी पण मदत करायचो, नाही आता पण करतो आहे. सर, ज्या प्रकारे आपण कविता लिहितात आणि सुंदर सुंदर अशा कविता आपल्या प्रसादित झालेल्या आहे, त्याप्रकारे आमच्या प्रेक्षकांना आज लॉर्ड बुद्ध आणि विदर्भ टी व्हीच्या प्रेक्षकांना सर आपल्या माध्यमातून काही एक सुंदरशी अशी कविता? तसं मी, मला वेळ काही भेटत नाही. मी साधारणतः आता बऱ्याच दिवसापासून माझं एक पुस्तकच लिहिणं सुरू आहे आणि साधारणतः त्या 2 पुस्तकं माझ्या पुढच्या काही दिवसांमध्ये प्रकाशित पण होतील. त्याच्यामुळे माझ्याजवळ जास्त वेळ राहत नाही, पण खाली वेळेमध्ये परत
कारण लोकांशी संवाद साधणं आणि आपलं लिहिणं वाचणं याच्यातच माझा बहुतांश वेळ जातो आहे. तरी पण मी लाडबुद्ध टी व्हीच्या माध्यमातून आता बौद्ध बाबासाहेबांच्या जयंतीच्या वेळेस एक कविता लिहिली होती. ते कवितेच्या काही ओळी मी फक्त तुम्हाला सांगतो आहे. बाबासाहेबांवरती कविता आहे, अत्यंत सुंदर अशी कविता आहे आणि तिला पुढं सुंदर त्याचं एक गीत बनवून करण्याच्या संदर्भात आमचं माझा विचार सुरू आहे. त्याचे शब्द असे आहेत, शापित जन्मा मुक्ती पथाला, शापित जन्मा मुक्ती पथाला, मुक्या अबोले तू बोलवेला, उन्हे शोषुनी तू स्वयंवृक्ष झाला, उन्हे शोषुनी तू स्वयंवृक्ष झाला, जय भीम माझा भीममाऊलीला. पुढं धर्माणी जाती वर्णे विभाजन, धर्माणी जाती वर्णे विभाजन, हजारो तपे शूद्र झाला असा दिन, दास्यातुनी मानवा मुक्त केला, प्रिय भीमराया सदा रक्षणाला. पुढं ज्ञानार्जने तापिला तू विदेशी, म्हणजे ज्ञान घेण्यासाठी तू विदेशामध्ये खूप कष्ट घेतलेस, ज्ञानार्जने तापिला तू विदेशी, लढे एकटा ज्ञान सूर्य स्वदेशी, आणि या देशामध्ये आमच्या अधिकारासाठी तू एकटा लढत होतास, प्रज्ञाशिले बोधिसत्वे रूपाला, वंदा मी करतो वंदन मी करतो या ज्ञानसागराला. पुढं ही फार लांब आहे, पूर्ण नाही म्हणत, परंतु नक्की बाबासाहेबांवर अत्यंत सुंदर अशी कविता आहे. जी जी सर, खूप सुंदर अशी कविता सर आपण आमच्या प्रेक्षकांना सांगितलं. सर, ज्या प्रकारे आपण लॉकडाऊनच्या काळात घरीच आहात, आपण जेव्हा मंत्री होतात सर, त्या मंत्रीच्या कार्यकाळामध्ये अशी कोणती घटना जर सर आपल्याला आठवण आहे त्या काळामधली एखादी अशी कोणती घटना आपल्या प्रेक्षकांना? मंत्रीपदाच्या काळामध्ये बऱ्याच गोष्टी आम्ही केलेल्या आहेत. खरं म्हणजे लंडनमध्ये परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं घर घेताना तिथं माननीय पंतप्रधान आले होते आणि तिथल्या घराचा मालक वगैरे हे सगळी लोक त्या ठिकाणी सुरुवातीचे जे क्षण होते तर अत्यंत आनंदाचे ते क्षण होते आमच्यासाठी. कारण जगामध्ये बाबासाहेबांचं एखादं परदेशात घर घेणं ही फार मोठी गोष्ट होती. त्याचबरोबर इंदुमिलचा जो सोहळा झाला, जिथं इंदुमिलमध्ये परमपूज्य बाबासाहेबांचं स्मारक बनवण्याच्या संदर्भात आणि त्या भूमिपूजनाच्या वेळेस सगळी लोकं त्या ठिकाणी आली होती, हा एक अत्यंत महत्त्वाचा क्षण मला अजूनही आठवतो. त्याचबरोबर मी मंत्री असताना थायलंडमध्ये श्रामणेर दीक्षा घेतली होती आणि 10 दिवस त्या ठिकाणी मी श्रमण म्हणून होतो. आम्ही भिक्षाचन हातामध्ये घेऊन चारिका करायला जायचो. त्या सगळ्या गोष्टी, या गोष्टी फारच महत्त्वाच्या आहेत असं मला वाटते. बऱ्याच गोष्टी आहेत, परंतु अशा काही गोष्टी ज्या नक्की नेहमीसाठी आहेत, कारण या गोष्टी परत परत कदाचित होतील की नाही माहीत नाही, परंतु परमपूज्य बाबासाहेबांचं लंडनमधलं स्मारक असेल, इंदू मिलचं असेल, किंवा श्रामण होऊन स्वतः भिक्षाटन करणं, चारिका करणं, या गोष्टी नक्कीच माझ्या जीवनामध्ये एक वेगळा टर्निंग पॉईंट मला आयुष्यात देतात आणि नेहमी यास पूरण करतात असं मला वाटते. सर, हे तर आपल्या मंत्री जेव्हा आपण मंत्री होते त्यामधली एक सुंदर अशी आठवण आपण आमच्या प्रेक्षकांना सांगितली. सर, जेव्हा आपण तरुण वयामध्ये होत्या, त्या तरुण वयामध्ये आपण जेव्हा एक भाषण जेव्हा करत होतं, तर कोणतं असं भाषण सर जे आपल्याला प्रभावित करत होतं आणि तुमच्या या तरुण वयाच्या काळामध्ये कोणतं भाषण तुम्हाला असं वाटते की ते तुम्हाला खूप जास्त असं त्या भाषणामुळे आपण इम्प्रेसिव्ह झालं आणि खूप आपल्याला ते भाषण आठवण आहे, असं कोणतं भाषण सर आमच्या प्रेक्षकांना ते आठवण? भाषण, तसं भाषणाच्या संदर्भात तर एवढंच म्हणेल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी काही भाषणं दिलेली ती आता आम्ही स्वतः तो पाहिली नाही, परंतु त्यांची स्फुरण, त्यांचे जे काय आम्ही वाचन केलं आहे, त्यांनी म्हटलं शिका. आमची सुरुवातीची फॅमिली अडाणी होती, वडील 4th वर्ग शिकलेला, माय अडाणी, सगळी अडाणी, तरी शिक्षण पुढं घेत राहायचं आणि पुढच्या पिढ्या प्रचंड सुशिक्षित झाल्या. तर हा मला वाटते शिका
संघर्ष हा जीवनाचा भागच आहे, आपल्या सगळ्यांच्या जीवनाचा एक भाग आहे संघर्ष। लहानपणापासून संघर्ष करावा लागतो, मग तो शिक्षणासाठी असेल, तो स्वतःचं उपजीविकेसाठी असेल, या सगळ्या गोष्टी संघर्ष साधारणतः आपल्या सगळ्यांच्या जीवनामध्ये येतोच। आणि विशेषत्वानं जे शोषित समाजातली लोक आहेत या सगळ्यांच्या जीवनामध्ये संघर्ष मोठ्या प्रमाणात येतो, आम्ही पण तो अनुभवला। आणि भाषणाच्या संदर्भात जर म्हटलं तर एकदा कॉलेजामध्ये शिकताना रस्त्याच्या बाजूला उभं असून त्यावेळेस आंदोलन सुरू होतं आपले मराठवाड्याला बाबासाहेबांचं नाव द्यावं, आणि त्यावेळेस कवाडे सरांचं भाषण आम्ही रस्त्याच्या बाजूनं ऐकायचो, था स्फोरणादायी असायचंच। त्याच्यानंतर खूप सारी भाषणं झाली, मला वाटते भैयाजींसोबत आम्ही भीमा कोरेगावला गेलो आणि त्याच्यापूर्वी आम्ही तिथं शिदनाकांच्या गावाला गेलो ज्या ठिकाणी, तर निश्चितच भीमा कोरेगावचा संघर्ष पण पुढं आणण्याचा जो संदर्भ होता। आपल्या लाडबुद्धा टी व्हीची सगळी मंडळी, आम्ही सचिन भाऊ सगळ्यांनी मिळून, तर अशा काही गोष्टी आहेत का नक्कीच त्या भविष्यामध्ये, कारण या गोष्टींकडे कुणाचं लक्ष नव्हतं। आम्ही सुरुवातीला या सगळ्या गोष्टी समाजाच्या पुढं आणून दिल्या, त्या ठिकाणी भीमा कोरेगावला तिथं स्मारक बनवायचं, तिथं वार महार बटालियनचं वार रूम बनवायचं, मोठं म्युझियम बनवायचं, अशा अनेक गोष्टी ज्या झाल्या नाही पण त्यांची स्वप्न आम्ही पाहिली। आणि मला वाटते या सगळ्या गोष्टी नक्की भविष्यामध्ये होतील। महार बटालियनचा संघर्ष पहिल्यांदा गेटवे ऑफ इंडियावर घेतला, त्याचबरोबर भैयाजींसोबत आम्ही पहिल्यांदा विश्वशांती संमेलन आणि भगवान बुद्धाची बौद्ध पौर्णिमा गेटवे ऑफ इंडियावर आम्ही सुरुवातीला साजरी केली। तर मला वाटते या अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या आपल्याला नक्कीच प्रेरणा देत असतात। आणि भाषणं तर बरीच आहेत की ज्याच्या संदर्भामध्ये बाबासाहेबांची अनेक भाषणं आपण वाचतो, ते सगळे प्रेरणादायी आहेत असं मला वाटतंय। सर, ज्या प्रकारे आता सर मी थोडं राजकारणात प्रश्नावर येतो, ज्या प्रकारे सर आता सध्याचे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री आहेत आणि ज्या कोरोनाच्या युद्धामध्ये उद्धव ठाकरेच्या नेतृत्वात संपूर्ण भारत कोरोनाच्या या लढाई लढता, सर काय वाटते तुम्हाला ज्या पद्धतीनं आता या संपूर्ण कोरोनाच्या ज्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वात चालू आहे ते काय बरोबर चालू आहे सर, काय कशा प्रकारचं महाराष्ट्रामध्ये झालं पाहिजे कोरोनाच्या अजून पार्श्वभूमीवर? कोरोनाच्या लढाईच्या बाबतीमध्ये जर म्हणायचं झालं तर ही आम्हा सगळ्यांचीच लढाई आहे। मुख्यमंत्री त्यांच्या लेवलवर करतात, चांगली कामं करतायत त्याच्यामधले, परंतु अजूनही खेड्यापाड्यातली लोक आहेत ना, विशेषत्वानं जो शोषित समाज आहे, विशेषतः अनुसूचित जातीचा अनुसूचित जनजातीचा आणि मागासवर्गीय, अजूनही आमची पोरं बऱ्याच ठिकाणी फसलेली आहेत। काही लोकं पायी येत आहेत, काही लोकांकडे खाण्याची व्यवस्था नाही आहे। सरकार आपल्या पातळीवर करते आहे, तरी पण असे अनेक दीन आहेत, शोषित आहेत, ज्यांना गरज आहे खऱ्या अर्थानं त्यांना मदत करायची, आणि ती मदत अजूनही अनेकच एन जी ओज करत आहेत, पण सरकारी पातळीवर ती मदत योग्य पद्धतीनं जात नाही। ज्यांच्याकडे राशन कार्ड नाही आहे त्यांना अजूनही राशन भेटत नाही, लोकं करत आहेत, परंतु सरकारला अजून खूप करावं लागणार आहे। शेवटी हा संघर्ष आम्हा सगळ्यांचा आहे, सगळ्यांनीच करायचा आहे। तरी पण बऱ्याच ठिकाणी डॉक्टर आहेत, त्यांच्याकडे पीपीई किट नाही, अशा अनेक गोष्टी आहेत ज्या बाबतीमध्ये सरकारला खूप करायचं आहे। आणि समाजाचं आमचं सगळ्यांचं एक समाजाशी ऋण असल्याकारणानं आपण सगळ्यांनी मिळून ही लढाई लढणं गरजेचं आहे असं मला वाटते। सर, ज्या प्रकारे कोरोनाच्या ज्या या संक्रमकामुळे हे संक्रमक महाराष्ट्रात तर वाढतच आहे, रोज त्या संक्रमणाचे नवीन नवीन मरीज नवीन नवीन इथं रोग भेटत आहे, सर काय संदेश द्याल कार्यकर्त्यांना आणि संपूर्ण जनतेला की या कोरोनाच्या या लढाईमध्ये या कोरोनाला कशा प्रकारे हरवलं पाहिजे? नक्की ही लढाई मोठी आहे। आता आपला सगळ्यांची परिस्थिती फार वाईट आहे, रेड झोनमध्ये जी लोक आहे सगळी कामं अनेक दिवसापासून बंद आहेत, जो दररोज हातावर कमवून खाणारा आहे त्याची फार वाईट परिस्थिती आहे। अशा सगळ्या लोकांना मदत करणं हे आपलं काम आहे, आणि ही मदत करत असताना सगळ्यांना आता एकमेकाला सहकार्य करणं मला वाटते गरजेचं आहे। हे सगळं करत असताना आपण सगळ्यांनी घरी राहायचं आहे, शासन वेळोवेळी जे निर्देश देते
केंद्र सरकार देते, राज्य सरकार देते, त्या सगळ्यांचं पालन करायचं आहे आणि जी काही तत्पथ्य आपल्याला पाळायची आहेत, मग 2 मीटर पर अंतरावर राहिलं पाहिजे, मास्क घातलं पाहिजे, सॅनिटायझरनं वारंवार हात धुतलं पाहिजे, 20 मिनटापर्यंत हात धुतलं पाहिजे, आपली जी हेल्थ ॲप आहे ती वापरली पाहिजे, तिचा उपयोग सगळ्यांनी केला पाहिजे, पंतप्रधान केअरमध्ये मुख्यमंत्री निधीमध्ये वगैरे मदत केली पाहिजे, NGO'च्या माध्यमातून हे सगळी ज्या गोष्टी आहेत त्या पण आपल्याला कशा पद्धतीने करता येईल आणि या कोरोनाला हरवणं हे आजच्या घडीला आम्हा सगळ्यांसाठी अत्यंत चॅलेंज आहे, परंतु हे आम्हाला करायचं आहे. या सगळ्या गोष्टी आपण केल्या पाहिजे असंच मला या ठिकाणी म्हणावं असं वाटते. जी सर. सर, ज्या प्रकारे आता विधान परिषदेच्या निवडणुकाची जे तारीख आहे ते घोषित झालेली आहे, सर माझा प्रश्न असा आहे की भारतीय जनता पार्टीमधून ज्या प्रकारे आता विधान परिषदेच्या निवडणुकामध्ये 5 मंत्री असे इच्छुक आहे, सर आपण भी पूर्व मंत्री होते भारतीय जनता पार्टीमधून, सर आपण भी इच्छुक आहात का विधान परिषदमध्ये जाण्याकरिता? नाही, खरं म्हणजे आता माझ्या बाबतीत मी विचार केला तर मी 718 मतांनी पडलो, महाराष्ट्रातल्या सगळ्यात कमी मतांनी मी पडलो भाजपमध्ये, आणि माझा पराभवही मला वाटते ज्या पद्धतीनं झाला तो त्याला पराभव असं संबोधत नाही. परंतु एकूणच भारतीय जनता पक्षाचे जे धोरण आहेत आणि त्यांनी ठरवायचं आहे त्यांना कुणाला द्यायचं आहे, अनुसूचित जाती जमातीतल्या लोकांना पण प्रतिनिधित्व देतील भविष्यामध्ये, एवढंच आपण विचार करू शकतो. बाकी पक्ष ठरवेल, पक्षाच्या पद्धतीनं आपण काम करू आणि नक्कीच ते जे काही सांगतात त्यांच्या अनुसरणानं काम करू, एवढंच या ठिकाणी म्हणतो. सर, ज्या प्रकारे जर अगर आपण विधान परिषदमध्ये गेले तर पक्षाची बांधिलकी आणि समाजासाठी काय प्राधान्य देणार सर आपण? मला वाटते मी मंत्री असताना पण समाज आणि पक्ष या दोन्ही गोष्टीची बांधिलकी प्रामाणिकपणे जपलोच. पुढं पण परत भविष्यामध्ये जी कामं आपल्या लोकांसाठी करायची जबाबदारी मला असेल ती सगळी करण्याचा प्रामाणिक प्रयत्न माझा असेल. हा, धन्यवाद सर. आपण जे संपूर्ण आमच्या प्रश्नाला उत्तर दिलं त्यासाठी आपण धन्यवाद. आपल्या चॅनलशी सीधे जोडल्यासाठी त्यापासून धन्यवाद सर. लॉर्ड बुद्ध आणि विदर्भ TV कडून धन्यवाद. थँक्यू. जी सर.